राहुरीतून आगामी विधानसभेची भाजपाची उमेदवारी आमदार शिवाजी कर्डिले यांनाच मिळणार असं प्रतिपादन नामदार बबनराव लोणीकर यांनी केलं आहे. कोणत्या कामाची पूर्तता कशी करावी म्हणजे जे ती कामे शासकीय पातळीवर तात्काळ मंजूर होतात याचे कौशल्य राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्याकडून शिकावे. तसेच पावसाची रिमझिम चालू असतानाही कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांच्या संख्येवरून स्पष्ट दिसून येते की आमदार कर्डिले हे सर्वसामान्यांचे आधारस्तंभ आहे. त्यामुळे आगामी विधानसभेसाठी राहुरी मतदारसंघातून भाजपाची उमेदवारी ही विद्यमान आमदार शिवाजी कर्डिले यांनाच मिळणार यात शंकाच नाही अशी माहिती राहुरी तालुक्यातील ब्राह्मणे उमरेसह 3 गावांच्या प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजनाप्रसंगी नामदार बबनराव लोणीकर यांनी दिली. टाकी बांधली तर गावात पाईपलाईन करायला पैसे नाही. या जिल्ह्यातल्या ज्या काही अपूर्ण योजना होत्या मागच्या 10 वर्षापासून निधी नव्हता या सर्व योजना पूर्ण करण्यासाठी मग कर्डिले साहेब असतील मग आमचे राम शिंदे असतील यांनी या अपूर्ण योजनेसाठी निधी मागितला आणि 44 कोटी 69 लाख रुपये जुन्या योजना पूर्ण करण्यासाठी आम्ही दिल्या. जलसौराष्ट्र टप्पा 2 म्हणजे राज्य सरकारने कर्ज काढून नगर जिल्ह्यामध्ये 44 कोटी 22 लाख रुपयाच्या योजना टप्पा 2 मध्ये खर्च काढून मंजूर केल्या आणि 44 कोटी 22 लाख रुपये जलसौराष्ट्र टप्पा 2 मध्ये मोठ्या 4 गावांसाठी हा निधी उपलब्ध करून दिला. या जिल्ह्यामध्ये गोर गरीब लोकांना स्वच्छतागृह बांधून देण्यासाठी माझ्या खात्याच्या वतीनं 193 कोटी रुपये दिले. म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये मागच्या 4.5 प्रचंड पाठपुरावा केला की माझ्या मानगोटीवर बसून 32 कोटी रुपये घेतले. सरकारनं मला मंत्री केलं नाही मी खुश आहे. माझ्या मतदारसंघात कामं झाली पाहिजेत, पैसा आला पाहिजे, निधी आला पाहिजे. माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय अर्थमंत्री असतील, मी असेल, म्हणजे वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्याकडं पाठपुरावा करून पैसे कसे आणायचे ते कर्डिले साहेबाकडून शिकावं. त्यांनी गडकरी साहेबाकडून सुद्धा नॅशनल हायवेला किंवा सिमेंट रस्त्याला पैसे आणले आणि म्हणून 100 कोटी रुपये. आज आपण 32 कोटी रुपयाच्या पाणीपुरवठा योजनेचं उद्घाटन केलेलं आहे. कर्डिले साहेबांच्या एकूण विधानसभा मतदारसंघामध्ये 69 कोटी रुपयाच्या योजना मंजूर केलेल्या आहेत. त्याच्या तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता, त्याचं टेंडर ह्या सगळ्या प्रक्रिया चालू आहेत. 69 कोटी रुपये तर कर्डिले साहेब तुम्हाला दिलेत पण आता गडकरी साहेबांनी 100 कोटी दिले, मलाही 100 कोटीची भरती करावं लागेल. तुमच्या ज्या ज्या ग्रामपंचायतीनं निवेदनं दिली तुम्ही वेळोवेळी मला सांगितलं, विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर 100 कोटी रुपयाची भरती करून देतो. आणि दुसरा तिसरा काही विचार करण्याचं मनात आणू नका. कर्डिले साहेबासारखा देखणा माणूस सोडून दुसऱ्याला तिकीट द्यायचा प्रश्न येतोच कुठं? कर्डिले साहेबांच्या नेतृत्वामध्ये 69 कोटी रुपयाच्या पाणीपुरवठा योजना या ठिकाणी मंजूर झालेल्या आहेत. कर्डिले साहेब असतील, माननीय आमचे मित्र आपले पालकमंत्री राम शिंदे साहेब असतील, आपले सगळे आमदार सातत्याने नगर जिल्ह्यासाठी माझ्या खात्याकडे पाठपुरावा करत होते आणि मागच्या 4.5 वर्षाच्या कालखंडामध्ये नगर जिल्ह्याला आम्ही राष्ट्रीय पेयजल योजनेमध्ये 667 कोटी 44 लाख रुपयाची मान्यता दिलेली आहे. 67 कोटी रुपयाची मान्यता दिली, तांत्रिक मान्यता झालेल्या आहेत आणि 600 कोटी रुपये म्हणजे 2-2 हजाराच्या नोटानं हे गोडाऊन भरेल एवढे पैसे. 600 कोटी रुपये मागच्या 30-35 वर्षात एवढे पैसे आले नसतील. एवढे पैसे यावर्षी राष्ट्रीय पेयजल योजनेमध्ये 667 कोटी 42 लाख रुपये आपण केंद्र सरकारने जे म्हणतात. आता कर्डिले साहेब तुम्हाला काय कधी दुष्काळच नाही, तुम्हाला एका बाजूनी मुळा धरणाचं पाणी, एका बाजूनी भंडारदऱ्याचं पाणी आणि आता दुसऱ्याने निळवंड्याचा धरणाचा तुम्हाला पाणी मिळणार आहे. त्याच्यामुळे राहुरीला मात्र कुठल्याच प्रकारचा दुष्काळ नाही अशी चर्चा सातत्याने मी आपल्याला सांगतो होत राहते. परंतु राहुरी तालुक्याची भौगोलिक परिस्थिती जर विचारात घेतली आणि सांगायचं जर म्हणलं
तर 50% राहुरी तालुका आज आपण जिरायत तालुका आणि दुष्काळी तालुका म्हणून ह्या तालुक्याचे खरं वास्तविक पाहता आपल्याला ओळख पाहायला मिळते. कारण का आपण वरचा भाग जर पाहिलं तर तुम्हाला सांगतो का पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये गंभीर होत होता. परंतु 1995 राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा शिवसेनेचा ज्या दिवशी सरकार आलं त्यावेळेला तुम्हाला सांगतो का कुरणवाडीचे 19 गावचे योजना असेल, 12 गावचे नांदूरची योजना असेल, म्हणून सर्वांची योजना असेल. प्रतिनिधी जालिंदर ढोकने, न्यूज टुडे 24, राहुरी. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.